यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा हा आदिवासी मतदारसंघ आहे व या ठिकाणचे आमदार अशोक उईके हे सुद्धा आदिवासी समाजाचे असून आपल्या समाजाला फक्त आश्वासन देण्याचे काम केल्याने उईके यांचा खोटारडेपणा आणि त्यांचा भ्रष्टाचार खुद्द त्यांच्या समाजानेच जगासमोर उघड केला आहे. राळेगाव येथे परधान समाजाची स्मशानभूमी आहे व त्या जागेचा सातबारा सुद्धा त्यांच्या नावानेच आहे आणि त्याच स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड बसवून देण्याचे आश्वासन आमदार अशोक उईके यांनी दिले होते व 3 वर्षांपूर्वी त्याचे तसे भूमिपूजन सुद्धा केले होते. परंतु त्यांचा कार्यकाळ संपत आला तरी ह्या कामासाठी निधी उपलब्ध होऊनही गेल्या 3 वर्षात वॉल कंपाऊंडचे काम झालेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत आमदार अशोक उईके यांना परधान समाज बांधव मतदान करणार नाही असे चित्र दिसत आहे. आम्ही त्या म्हणजे कामाच्या याच्यात अजूनही वाट पाहतो. आमदार साहेबांना विचारणा केला असताना आमदार साहेब म्हणत होते की तुमचे पैसे जमा झाले. मग आमचा आमदार साहेबांना हेच प्रश्न आहे का आमचे पैसे जमा झाले तर आमचे पैसे गेले कुठे? अजूनही काम चालू झालं नाही, नुसते भूमिपूजन करत आहे आणि काम कधी चालू होणार आहे? विशेष म्हणजे आमदार उईके हे सुद्धा परधान समाजाचे असूनही जर हे समाजातील लोकांनाच खोटी आश्वासने देत असतील तर बाकी जनतेची कामे काय होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. जे 25 वर्षात नाही झालं ते 5 वर्षात होणार होतं ते आम्हाला आशा होती त्यांच्याकडून, कारण ते मूळ परधान समाज या समाजाचे आहे. तरी सुद्धा आमचं काम चालू झालं नाही. आणि म्हणजे शोकांतिका अशी की बा आदिवासी मतदारसंघ असून आदिवासींचेच प्रश्न निलंबित आहे अजून. उईके यांनी बऱ्याच गावात खोटी आश्वासने दिली आहे, त्यामुळे खोटारडे आमदारांचे खोटे काम जनतेसमोर आणण्यासाठी राळेगाव मतदारसंघाचा पंचनामा सुरू केला आहे व ही बातमी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी Bulletin7news पाठपुरावा करणार आहे. फक्त आश्वासन देतात की भूमिपूजन करतात आणि म्हणजे कामाला सुरुवात होत नाही, तर त्यांच्या आमदार साहेबांकडून हीच अपेक्षा आहे जेणेकरून आमचं काम त्वरित चालू व्हावं. महेश भोयर सह Bulletin7news राळेगाव यवतमाळ.